नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भगवान महावीर स्वामी यांचे जीवन चरित्र, या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग पाहूयात. भगवान महावीर स्वामी हे वीर, अतिवीर, सन्मती आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे जैन धर्माचे 24वे तीर्थकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन धर्माचे भगवान महावीर स्वामी हे अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांचा जन्म इसवीसनपूर्व 599 मध्ये बिहारच्या कुंडलपूर या गावी झाला. त्यांचे वडील राजा सिद्धार्थ आणि आई त्रिशला यांच्याकडून त्यांना धार्मिक आणि नैतिक संस्कार मिळाले. त्यांचे नाव वर्धमान असे ठेवण्यात आले. वर्धमानाची हुशारी, निर्भयता, नम्रता इत्यादी गुण लहानपणापासूनच दिसून येत होते. एकदा चेंडूने खेळत असताना सापाच्या वेटोळ्यातील चेंडू त्यांनी निर्भयपणे जाऊन आणला. वैशाली नगरीतल्या राजरस्त्यावरून एकदा माजलेल्या हत्तीला आपल्या शांत दृष्टीने व प्रेमाने शांत केले. हातात कोणतेही शस्त्र न घेता घडविलेल्या वेगळ्याच शौर्याने लोक त्यांना महावीर वर्धमान म्हणू लागले. महावीरांच्या काळात समाजव्यवस्था अतिशय बिकट होती. समाजातील माणसाला माणुसकीपणापासून दूर लोटणारा धर्म, भेदाभेद व यज्ञयागातील बेसुमार पशुहत्या पाहून माणूस फक्त स्वतःच्या शरीरसुखाचा विचार का करतो, इत्यादी प्रश्नांनी वर्धमान अस्वस्थ होऊन गेले. लोकांनी आपापले वैरभाव विसरून काम, क्रोध, द्वेष, मत्सर, तृष्णा यांचा त्याग करून विवेक व स्वयंशिस्तीने वागावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. महावीरांना भौतिक सुखापेक्षा आत्मिक शांतीची आवड होती. त्यामुळे 30व्या वर्षी त्यांनी राजवैभवाचा त्याग करून संन्यास घेतला. महावीरांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि शेवटी केवळ ज्ञान प्राप्त केले. या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी लोकांना मोक्षाचा मार्ग दाखविण्यासाठी उपदेश सुरू केला. त्यांच्या शिकवणुकीत पंचमहाव्रते म्हणजेच अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा महत्त्वपूर्ण संदेश होता. अहिंसेला महावीरांनी विशेष महत्त्व दिले कारण त्यांच्या मते कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे इजा करणे हे पाप आहे. त्यांनी लोकांना अहिंसा, करुणा आणि सहानुभूती याचे पालन करण्याचे आवाहन केले. महावीरांनी समाजात समानतेचा प्रचार केला. त्यांना जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा विरोध केला. त्यांच्या मते मोक्ष प्राप्ती ही सर्वांसाठी समान आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, गरीब असो किंवा श्रीमंत. त्यांनी लोकांना शिकवले की साधेपणाने आणि नैतिकतेने जीवन जगल्यास खरे सुख मिळते. 72व्या वर्षी पावापुरी येथे महावीरांना निर्वाण प्राप्त झाले. त्यांच्या जीवन कार्यामुळे जगभरातील लोकांना अहिंसा, सत्य, संयम आणि शांती याचे महत्त्व पटले. महावीरांच्या शिकवणी आजही लोकांना प्रेरणा देतात आणि जगाला शांतीच्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांचे जीवन कार्य मानवतेसाठी एक महान आदर्श आहे. धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.